तर महाराष्ट्रातील नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। जे कोणी करत असतील ना त्यांचा त्यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला आणि म्हणून आमची पण मराठा समाजाचे या जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण निषेध व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्या पद्धतीचा आपण अवलंब करावा, रस्ते आडवे हवे, गुन्हाऱ्यांना प्रतिबंध करावा, पण कुठेही हिंसा होऊ नये, जाळपोळ होऊ नये, जीवितहानी होऊ नये ही आपली प्रमुख भूमिका आहे। जय महाराष्ट्र चॅनलच्या भूमिकेचं आम्ही मराठा क्रांती मोर्चा आणि धुळे जिल्हा मराठा समाजाच्या वतीने स्वागत करतो। सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रभर की त्यात कुठेही त्यांना हिंसा अभिप्रेत नाही आणि ती झाली पण नाही पाहिजे। आपले सर्व समाज बांधव हे महाराष्ट्रभर आहेत, हे कुणालाही अभिप्रेत नाही हिंसा, पहिला तर हा विषय। आणि नंतर तात्काळ महाराष्ट्र शासनानं आम्हाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण लागू करावं हीच आमची मागणी आहे सर्व मराठा समाजातर्फे। आणि हिंसा कुणालाही मान्य नाही असं कुणीही करू नका, हेच आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांना आपण असाच पाठिंबा द्यायचा आहे शांततेच्या मार्गाने। आत्ता जे काही मराठा आरक्षणावरती जे काही आंदोलनं चाललेले आहेत तर त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे काही उपोषण केलेलं आहे त्याच्यावरती जे हिंसक वळण लागत आहे, जनतेच्या मालमत्तेचं नुकसान होत आहे, तर आंदोलकांनी जनतेच्या मालमत्तेचं नुकसान न करता शांततेच्या मार्गातून कसं मराठा आरक्षण मिळवता येईल त्याचा प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याचा सरकारने प्रयत्न करावा अशी आमची सगळ्या समाजाकडून विनंती आहे शासनाला। खरं तर जे निंदनीय गोष्ट आहे, जेव्हा महाराष्ट्राने पहिल्यांदा जी भूमिका घेतली याचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। मुळांमध्ये हिंसात्मक ज्या घटना घडत आहेत ही निषेधार्हच आहे, पण खऱ्या अर्थाने आता सर्व समाजाने एकत्र येऊन याचा विचार करणं फार गरजेचं झालेलं आहे। पुणेकर म्हणून सांगते की हे चुकीचंच आहे, म्हणजे हा अन्याय होत आहे आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत अशा ठिकाणी तुम्ही जाळपोळ करतायत वगैरे, अनेक गोष्टी होत आहेत, हे व्हायला नाही पाहिजे। सर्वात प्रथम जय महाराष्ट्राच्या पहिला धन्यवाद मानतो की ज्या ठिकाणी काही हिंसक जे वळण लागले ते तुम्ही दाखवलं नाही आणि हिंसक वळणाचं हे सजामध्ये सर्वसामान्य जो मराठा समाज आहे त्याच्यामध्ये नाही आणि त्याचं आम्ही समर्थनही करत नाही। आम्ही आमच्या शांततेने शांततेच्या मार्गाने आम्ही सर्व मराठा बांधव आमच्या महिला असतील आम्ही सर्वजण शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो आहे।